आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला सांगायला काही हरकत नाहीये. काय ना, घरात माझा राडा झाला. त्या सगळ्यांना मी चॅलेंज देऊन आलोय की कोणाकडूनही मदत न घेता मी माझा बिझनेस सुरू करून दाखवे. हो काका, म्हणूनच तर मी तुमच्याकडे पैसे मागायला नाही आलो ना. हा सगळं ठीक आहे रे, माहिती जी गाडी खरेदी करत त्याच्यासाठी पैसे लागतील ना, ते खायचून आणचे. काका, प्राची तीच मंगळसूत्र गहाण ठेवायला तयार झाली आणि त्याच पैशातून आहे ना मी माझा बिझनेस स्टार्ट करणार आहे. अरे देवा, मंगळसूत्र म्हणजे बायकोचा मंगळसूत्र घाण ठेवणे एवढे तुझ्यावर दिवस येईल. नाही काका, तुम्ही काळजी करू नका. एकदा का धंद्यातून मला पैसे मिळाले ना, तर ह्याच्यापेक्षा मोठं मंगळसूत्र मी तिला देणार आहे. तू ना माका परको करून टाकलं श्री प्रसाद. हे एवढा सगळा केलं तू का एकदा वाटला ना तुझ्या काका ह्या सगळ्या सांगावा. नाही तर काय, एरवी काय म्हणे, माझे काका असे, माझे काका तसे, माझ्यासाठी त्यांनी हे केलं ते केलं, ते अगदी देव आहेत. आता काय झालं रे? सॉरी काका, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. काय ना, मी आधी धंदा सुरू करणार होतो, मग म्हंटल तुम्हाला सरप्राईज देऊया ना. बरोबर अरे, पण एवढा सगळा कळल्यावर माझ्या मनात काय यातना होती त्याचा विचार नाही केलास तू? त्या बघ, तुझी प्रगती झाली ना तर मला आनंदच होतो रे. म्हणून तर मी तुला 5 लाख देऊ सुद्धा तयार नाही झालं. काका, हे सगळं मला माहिती आहे, म्हणूनच तर मी धंदा सुरू केल्यानंतर तुमच्याकडेच येणार होतो ना तुमचा आशीर्वाद घ्यायला. आणि एकदा का मला तुमचा आशीर्वाद मिळाला ना, मग मला मागे वळून बघायची गरज नाही. काका, तुम्ही आता फक्त बघाच, 3 महिन्यात त्यांना गाडीचं कसं हॉटेलमध्ये रूपांतर करतो. तर मी माझं प्रसाद मयेकर नाव सांगणार नाही. हो दे बाबा, हो दे. पण जर बोलतस ना तर करून दाखव. हा करणार ना काका, नक्की करणार. माझा हा धंदा सेट झाला ना, मग त्या गिरीजाला आधी घरी बसवणार आणि घरची सगळी जबाबदारी मी घेणार. आणि एकदा का गौरव आणि चिटल्या सेटल झालेला, मग मी पैसे साठवायला मोकळा ना. रवळनाथा, हो दे बाबा, सगळा तुझ्या मनासारख्या. हो दे रे. काका, एक मिनिट. हा हा, बोला. काय म्हणता, मिळाली? नाही म्हणजे मला जशी कढई हवी होती तशीच आहे ना. हा मग बेस्ट झालं ना. एक काम करा ना, तुम्ही माझ्या घरी डिलिव्हर करा ना. ऍड्रेस मी तुम्हाला पाठवतो. हा हा हा, चालेल. थँक्यू. हा बघा काका, इथे मला तुमचा आशीर्वाद मिळाला आणि मला जशी कढई हवी होती ना तशीच मिळाली. बघा, मिळाली का? चला बरं झालं. काकी, मला सांगतो, कढई येणं कुठेच मिळत नव्हती, आता मिळाली. ओ शेठ, या इकडे. हा आलो. काका, काय ना, 2 मिनिटात मी येतो, थोडी कामं राहिली आहेत. एक काम करतो ना, संध्याकाळी घरी येऊन भेटतो. हा येतो. काय करायचं? काय आपण हे जे काय बघतोय ते स्वप्न आहे की खरं आहे? बघ ना, एकटा गिरजा कमळ होता ना, एवढं माझ होत. आता हे घरातले सगळे कमळ जर बाहेर पडले तर मग काय बघूकच नको. हो, मला तर वाटलं होत ना हा प्रसाद काहीच करणार नाही, पण आता बघून असं वाटतंय हा काहीतरी नक्की करेल. तो लाख करीत गो, पण मी त्याका ह्या सगळ्या करूक तर देव घ्या. आता हो बैल ही गाडी किती दिवस चालवतात तरी बघूया. म्हणजे आता आपण काय करायचं? तू काही एक करू नको. हा काय करूचा ना तर मी करीन. ओ रमाकांत मयेकर जिवंत असेपर्यंत तुमका काही एक करूची गरज नाही. शिरला का ना?
हे 2 लाख कशाचे? मॅडम ते आपल्या ऑफिस मध्ये नवीन एसी लावलेत ना, त्याचं बिल आहे ते. आणि हे 3.5 लाख? मॅडम ते आपल्या ऑफिसच्या स्टाफला आपण बोनस नाही का वाटला ते आहेत ते. हा पण मॅडम आपल्या ऑफिसच्या स्टाफने तुमचे आभार मानले तर खूप कौतुक करत होते तुमचं. असू दे. आणि हे 15 लाख हे कोणाच्या घशात घातले? हा हेही आपल्या ऑफिसच्या एक्सपेन्स मध्ये वापरले असणार. एवढे? एवढा काय खर्च केलाय? मॅडम ते काय विचारतीये मी, बोला खरं काय ते सांगा, नाहीतर मग. मॅडम ते विक्रांत सरांनी काढलेत. विक्रांतनी 15 लाख रुपये काढले आणि तुम्ही हे मला आत्ता सांगताय? मी काय सांगितलं होतं तुम्हाला? हो हो मॅडम तुम्ही सांगितलं होतं मला, पण विक्रांत सरांनी देखील मला वॉर्निंग दिली होती की ह्या ट्रान्झॅक्शन बद्दल कोणालाच कळता कामा नये. तुम्हाला तर नाहीच नाही. मग मॅडम मी तरी काय करणार ना? तुम्हाला तुमची नोकरी नकोय वाटतं? नाही मॅडम हवी आहे नोकरी मला. मग मी काय सांगितलं होतं? मॅडम चुकलं माझं, खरंच सॉरी. निघा. मॅडम माझं चुकलं, मी परत असं नाही करणार मॅडम, खरंच सॉरी. आत्ताच्या आत्ता इथून निघा. मॅडम परत असं नाही होणार खरं. ते आपण नंतर बघू. आउट. हो मॅडम. पंधरा लाख विक्रांतने 15 लाख रुपये काढले कशा करता? मला माहितीये त्या भिकारड्या गिरीजाला मदत करण्याकरताच काढले असणार आहे. देवा काय करू काय या मुलाचं. नाही असं हातावर हात ठेवून चालणार नाहीये मी ना. तुलाच काहीतरी केलं पाहिजे. हा बोला मीना मॅडम, काय म्हणतात? तुम्ही बरोबर बोललात. काय ताऊ म्हणजे गिरीजा बद्दलचा तुमचा अंदाज बरोबर होता. म्हणजे नेमको कसलो अंदाज? अहो ते पैशांबद्दल हो. मी सहज म्हणून माझं अकाउंट चेक केलं तर काय तर माझ्या अकाउंट मधून 15 लाख गायब आहेत. ये भाई रवळनाथा. अकाउंटंटला विचारलं तर तो म्हणाला विक्रांत सरांनी काढले. म्हणजे सगळेच्या सगळे पैसे उडनछू? उडनछू म्हणजे मला माहितीच होते पैसे कुठे गेलेत ते. त्या गिरीजालाच मदत करणार विक्रांत, अजून काय. मग आता काय? माझा तर नुसता राग राग होतोय. त्याला अक्कल नाहीये का? ती मुलगी याचा वापर करून घेते आणि हा याला कळत कसं नाही? एवढा जर विक्रांत कळला असता तर मग कशा घाव्या होता? त्या मुलीनं आपल्या आईचा 4 चौघात अपमान केला, तिला हा मदत करतोय, त्याला थोडी पण लाज नाहीये का? नाही मॅडम म्हणजे विषय कसो ह्याच्यात सगळी चूक विक्रांतरावांची असं मला नाही वाटणार. म्हणजे गिरीजा असाच तसा ना, तिने ना विक्रांत वरती मोहिनी टाकल्या शिरला कानात. ती कशी का असे ना, पण माझी हाय लागेल तिला. ज्या मुली मुलांना आईपासून लांब करतात ना त्या सगळ्या मुलींना माझा शाप लागेल, या मीना देसाईचा शाप लागेल. अरे हो 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 तू फारच चिडला, तू जरा दमान ठेवा ना. त्या सगळ्या मुलींचं वाटोळ होईल आणि या गिरीजाचा तर लवकरात लवकर होऊ दे. हो 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 जरा शांत व्हा शांत व्हा.
तुमचं बरोबर आहे रमाकांतराव. आपल्याला ह्या गिरीजा समोर असं मुळमुळीत होऊन चालणार नाही. ती हुशार आहे आणि तिला उत्तरही तसंच दिलं पाहिजे. काहीही करून तिचा लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे. हो 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 हो, जरा दमन घ्यावा दमन घ्यावा. त्या गिरिजाक ना ती लहानपणापासून ओळखत. तिच्या बाबतीतलो माझो अंदाज कधी चुकाचो नाही. बरोबर आहे. त्या गिरिजा कधी काय करी आणि काहीतरी मिळवण्यासाठी खायच्या थराक जायत ना, ह्या फक्त माकाच माहिती आहे. शिरला का ना? म्हणूनच मग आता मी काय करावं ते सांगा. एक काम करा, ह्या सगळ्या मोठा करा. त्याचं प्रकरण झालं ना, त्याचं बागुल बुवा करा. म्हणजे नेमकं काय करायचं? तुमका ना सगळं इसकटून सांगायचं लागतं. एक काम करा ना, जा ना त्या गिरिजाच्या घराकडे आणि तमाशो करा. तुमच्या हक्काचे 15 लाख. किती? 15 लाख तुमचे आहेत ना ते. मग मागान घ्या ना. तुम्ही जा, मग मी पण पोचतोय थैस. होऊ दे काय तो एकदा तो वार. गिरजा ना असा तिरमिरा भया चिरला का ना? वा, चांगलं सुचवलं तुम्ही. माझ्या हक्काचे पैसे मी घेऊन येणारच. बरं बरं, ठेव फोन. ठेवा. रजनी, वो रजनी. हॅलो मिनल, ट्युशन साठी मुलं मिळालीत का ग? बरं बरं, पण त्यांचं फिक्स आहे ना? हा ठीक आहे, म्हणजे त्यांची ट्युशन स्टार्ट करून टाकू ना ग. मी नंतर कळते, मला कळव. हा ए, तुझ्या आईला बोलव. तुम्ही का? शॉक लागला का मला बघून? मी तरी तुझ्याशी का बोलते. तू तुझ्या आईला बोलव. जा. आई कुठे आहे बहिणी? मागच्या अंगणात. आई, काय गो? तुला भेटायला आलेत, ये ना बाहेर. कोण आले गो? अगं तू ये ना लवकर. हा हा आले. अरे तुम्ही या ना बसा. प्राची बाय, चाय पाण्याचं बघ. काही नकोय मला तुमचं चहा पाणी वगैरे. उलट मीच तुम्हाला भीक द्यायला आलीये. असं का बोलताय तुम्ही? नाही, तुमची हाव काही एवढ्यात भागणार नाही हे लक्षात आलंय माझ्या. म्हणून मी माझ्या मुलालाच तुमच्या घरात भीक म्हणून द्यायला आली. कदाचित मग तरी फरक पडेल, नाही का? काय बोलताय मला काहीच कळत नाही. बाद झाली हो तुमची नाटकं. कंटाळा आलाय मला तुमच्या नाटकाचा. मी का करेन नाटक? हे बघा, मला काय ते नीट सांगा तुम्ही. तुमच्या त्या लबाड मुलीला बाहेर बोलवा ना, ती सांगेल सगळं व्यवस्थित. तुम्ही गिरजाबद्दल बोलताय काय? अजून कोणाविषयी बोलणार मी? तीच आहे सगळ्यात जास्त लबाड तुमच्या घरात. दुसऱ्यांच्या पैशांवर जगणारं बांडगुळ आहे तुमची लेक बांडगुळ. हे बघा, माझ्या पोरीला काहीतरी भलत असेल तर बोललेलं मी ऐकून घेणार नाही. हा का? तुमची मुलगी कशी आहे हे माहित नाही का तुम्हाला? का मी खरं बोलले म्हणून झोंबतय? माझ्या मुलीबद्दल तुम्ही मला सांगायची काही गरज नाही. आणि तुम्ही कशा आहात ते माहितीये मला. गिरजाला वाईट ठरवण्यासाठी तुम्ही कुठल्या पण थराला जाऊ शकता. वहिनी, तोंड सांभाळून बोल जरा. हा काय ग, घरात आलेल्या माणसांची कसं बोलायचं तुला कळत नाही का? आणि कोणाशी बोलतीयस तू? हा
अगं मीना देसाई आहेत त्या. तुझी गिरीजा आहे ना, तिच्यासारख्या ना 10 मुली त्या कामावर ठेवतील घरात. शिकवते जरा माणसं बघ आणि नीट बोलत जा. मला सगळं कळतं गो बहिणी, पण सुरुवात यांनी केली. या जर नीट बोलल्या असत्या तर मी पण त्यांना मानानेच वागवलं असत. पण या माझ्या गिरजा बद्दल काय पण बोलताय. बोलणारच ना, बरोबर बोलतायत त्या. आणि का नाही बोलणार सांग ना. तुझी गिरिजा कसं वागतंय ते जरा बघ ना. असं बोलायला काय केलंय माझ्या गिरिजाने. ऐकताय ना मॅडम, म्हणे काय केलं माझ्या गिरिजाने. तुम्ही का गप्प, तुम्ही सांगा ना गिरिजाने काय केलं ते. अहो तुम्ही तरी सांगा ना काय केलंय माझ्या गिरिजाने की या एवढं बोलतायत तिला. आता मी तरी काय बोलणार ना. माझं ना डोक्यात चालत नाही. आता बघा बहीण, ह्या हर्षदाक सासरी पाठवण्यासाठी मी माझ्याकडचा सोना घेऊन इलं होत. इलं होत की नाही इलं होत. हा पण ते बायला पटलं नाही म्हणून नाही घेतलं तिने सोनं. जसं त्याका पटला नाही ना तसं आज त्याचा वागणं माका पटलं नाही. चिरला का ना. अरे काय गरज होती त्या विक्रांकडून पैसे घ्यायची. काय गिरजाने विक्रांतकडून पैसे घेतले. नाही भाऊ असं नाही होणार. बघितलं मी तुमका माहितीच नाही. अरे वहिनींका कायच माहिती नाही. बरं थोडे थोडके नाही 15 लाख रुपये घेतले. माका एक कळणार नाही. आधी त्याचं अपमान करायचो आणि मग त्याच व्यक्तीकडून पैसे घ्यायचे. आता ह्या वागण्या काय म्हणतात तुम्ही बहिणी. का आता का दात खिळी बसली तुझी. तुझ्या गिरिजाचे काय धंदे चालेत बघितलंस. नाही म्हणजे आपल्या काकाकडनं पैसे घ्यायचे नाहीत आणि आमच्या मुलीच्या सासरी जायचं आणि तिकडनं पैसे मागायचे. वा रे वा. काय नाही ग, तुझी गिरिजा आहे ना आमचं नाव खराब करायची एक संधी सोडत नाही बघ. हे बघ बहिणी, तुझा काहीतरी गैरसमज झाला. गिरिजाने असं काय नाही केलं. आली आहे मोठी गिरिजा गिरिजा करणारी. तुझी गिरिजा आहे ना आमचा अपमान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. नाही मीना मॅडम, माका मान्य गिरिजांचं केलं ना तर काही चांगलं नाही केलं. हव्या तर ना हात जोडून मी तुमची माफी मागतोय. काही करा पण ह्या प्रकरण हैसरच संपवावं. अहो रमाकांतराव, तुम्ही कशाला हात जोडताय. चूक गिरिजाची. अहो नाही हो, माझी बाय असं काय करणारच नाही. तुमची बाय काय करते याच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे वाटतं. हे संस्कार केलेत का तुम्ही तिच्यावर. माझ्या मुलाला लुटून त्याच्याकडून पैसे घेताना थोडी सुद्धा लाज शरम कशी वाटत नाही हो तिला.
नाही, तुम्हीच तिला सूट दिली असणार म्हणून फावत तिच. कसं आहे ना मॅडम, म्हणजे सगळं घर ना तिच्याच पैशावर चालत, त्याच्यामुळे गिरिजाला घरात कोण बोलणार हो, म्हणून डोक्यावर बसली आहे ती. मान्य आहे मला, पण एक मिडल क्लास मुलगी जेव्हा एवढे पैसे घेऊन आपल्या घरी येते तेव्हा आईला प्रश्न पडत नाही का, कुठून आले असतील बुवा इतके पैसे हिच्याकडे? का कुठं तोंड काळ बिळ करून आलीये? हो यांना काय फरक पडतोय, गिरिजाने पैसे आणले की झालं, काम झालं यांचं. माझी कुठून काढे ना, काय ग बहिणी, बरोबर आहे ना? अहो तरी मी तुम्हाला सांगते, माझ्या विक्रांतला यांच्या गिरिजापासून शक्य तितकं लांब ठेवते मी, पण तरी यांची गिरिजा येऊन चिकटतेच. अहो असं काय नाही भाऊ, तुम्ही तरी समजवा ना यांना. तर गिरिजाचा वागणार तसा तर तिला मी तरी काय समजवणार ना, काय ग. नाही हो रमाकांतराव, एका पैशाशी सुद्धा लाज नाहीये यांच्या मुलीला, असती तर अशी वागली असती का?